तर नमस्कार. आज खूप महिन्यांनी मी हा ब्लॉग करतोय आणि ऑफकोर्स मी ढोलकीच्या तालावर करतोय आणि सगळ्यांना माझ्या पहिल्यांदा होस्टिंग करतोय आणि असं वाटत नाही आहे पहिल्यांदा होस्टिंग करतोय असं माझं मत नाही, असं लोकांचं मत आहे. मी काय बाबा अशी स्वतःची तारीफ करत नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे माझी तारीफ करणार. खूप आवाज होतोय कारण आता मी रिहर्सलला आलो आहे. आमचे रायटर रियश सर तिकडे स्क्रिप्ट बांधल, म्हणजे सॉरी विशाल बांधल आहेत आणि ते स्क्रिप्ट बांधण्याचं काम करतात आणि अशा प्रकारे छान सेटअपची सुरुवात आहे. आपण सेटवर जाऊया आणि काय धमाल मस्ती आहे रिहर्सलची हेच बघूया आणि दुसऱ्या दिवशी शूट कसं होतं हेही बघू. आता मला माहित नाही या लोकांनी मला का थांबवले, म्हणजे मी दुपारी 2 वाजता आलोय, 2 वाजता कॉल टाईम प्रमाणे इतका पाऊस पडत असताना सुद्धा आलेलो आहे. पण माझ्यावर यांचा प्रेमाचा पाऊस इतका पडतोय की त्यांनी मला आत्ता 5 वाजले तरी थांबवले. 5 वाजले तरी काही सोडत नाही आहेत. थोडे पण कमी पडतात. उद्यासाठी आहेत तर आता बघूया काय सरप्राईज आहे आणि कोण येणार आहे भेटायला. त्याच्यासाठी माझी रीडिंग अक्षय केळकरला खुद्द थांबवलंय. बघूया आता काय होतं. उद्या वेळ मिळणार नाही म्हणून आता ही जी बॅक साईड आहे तिकडनं मी जातो. हे कारण आहे माझं, हे बसवण्याचं कारण आहे. तर अशा प्रकारे ही लाइटिंगचा, म्हणजे हा लाइटिंगचा सेटअप आहे आणि इकडनं लाईट्स ऑपरेट केले जातात. त्याची रिहर्सल आहे तिकडे. लेफ्ट साइड आपले कॅमेरामन आहेत, हे लाईट डिझायनर आहेत आपले, हे कॅमेरामन आहेत आणि हे आपले कोरिओग्राफर जे नाचतायत. चेक शर्ट मध्ये आहे, चेक शर्ट चेक्स शर्ट मध्ये जे आहेत ते ऍक्टिंग करतायत, जे ते ड्रेक करतात पण आता ऍक्टिंग करतायत. चला ना, किती वेळ झाला या 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 चला यार आपसे यार तू रील काढतो, आपल्याला रीडिंग करायचं यार. सर मी आजपासून ब्लॉग बनवायला सुरू केले आणि रील काय नाही, जे राहील ते मी करेन. नाही तर सरप्राईज हे होत. यासाठी मी थांबलो होतो आणि हे सरप्राईज तुम्हाला या एपिसोड मध्ये बघायला मिळणार आणि कमाल मजा येणार आहे. तर अशा प्रकारे रीडिंग करून मी निघालो आहे आणि प्रचंड पाऊस आहे, सगळीकडे पाणी भरलं आहे आणि बघूया आता किती वेळ लागणार आहे. 2 तास झाले, 2 तास आणि 2 तास मी हा स्ट्रगल करतोय आणि खूप त्रास झालेला हा 2 तासाचा स्ट्रगल करून. तुम्ही बघू शकता उद्या सकाळी शूटिंगला जायचं आणि मजा मस्ती करायची. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर अशा प्रकारे मी सेटवर पोहोचलेलो आहे आणि आज शूटिंगला सुरुवात होणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की सरप्राईज असणार आहे. तर ते सरप्राईज नेमकं काय तर ते बघायला विसरू नका, आपला व्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला सरप्राईज कळलंच असेल काय नेमकं. एपिसोड बंद पण आम्ही गमती कशा करतोय हे मात्र नक्कीच. अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे आणि यशने असा पाय त्याचा खाली ठेवलेला आहे कारण त्याला कळलं अचानक की कॅमेरा सुरू झालेला आहे आणि आता मी फोटोशूट केलेलं आहे जे तुम्ही आता पुढे बघणार. बघा फोटोशूट कसा वाटलं, फोटोशूट चांगला होतं ना. असंच फोटोशूट मी करत राहणार आहे कारण मला म्हणजे अशा प्रकारे मल्टीटास्किंग काम सुरू असतं. बांधल आलेले आहेत, नमस्कार नमस्कार. आणि इथे माझ्या केसांना इस्त्री केली जाते आणि केस ची आणि एका साईडला मी वाचतो सुद्धा आहे, म्हणजे इस्त्री पासून नाही. तर इथे सगळेच एक्सायटेड आहेत तुमचं हे चॅलेंज पाहण्यासाठी. त्यासाठी ऑल द बेस्ट. मी एक एक करून प्रत्येकीला या मंचावर आमंत्रित करेन पण आता प्लीज तुम्ही असे नसतं. मी पण एक्सायटेड आहे, कळलं. माझे पंचेस कोणाचे असतात इथे येतात ते. हा कडकड पाटल्यांचा आधीच करतो मी. तुम्हाला दाखवतो की माझं फोटोशूट नाही पाहिलं पण इकडे कोणीतरी फोटोशूट करते ते बघूया कसं फोटोशूट चाललंय. आशिष पाटील हे फोटोशूट करत असतात. तर मी अशा प्रकारे पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात केली आणि बघा फोटोशूट साठी किती लोक आहेत सरांच्या फोटोशूट साठी.
सर तुमचा ताफा म्हणजे अशा प्रकारे उत्तम फोटोशूट आणि हे जे काही लोकेशन चोरतात मला 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 शोधून काढले लोकेशन हे मला चोरायचंय कारण हे जे शूट केलं होतं ते कुठे केलं होतं त्या दिवशी चुकून उघड आता कोणी हे लोकेशन चोरू नये म्हणून बघा आशिषने डायरेक्ट कुलूप लावलं म्हणजे तो त्याच्या डान्सने कडे लावतच असतो कुलूप लावतच असतो पण आता फोटोशूट सुद्धा होऊ नये म्हणून कुलूप लावलेलं आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट गाइस. पाहायला कुठून नका दर शनिवार रविवार रात्री 9 वाजता होळकीच्या तालावर त्या शो मध्ये तुमचा आवडता अक्षय आहे तो कमाल अँकरिंग करतो. हे बघून मला खरंच वाटतंय की तुम्ही आता पाहिलं की अँकर मला कॉम्पिटिशन ला आला होता आता हा दुसरा आलाय. वाव. शिव ठाकरेचं लग्न ठरलंय असं त्याने सांगितलं. खरं तर मी प्रँक केला बर्थडे लोकांना सांगून आणि मला आनंद झाला की तो सुद्धा माझ्या इतकाच मस्ती करतो हे बघून. आणि मग काय नाही चणे शिंगदाणे खायला मी सेटवर गेलो म्हणजे परीक्षकांकडे. आणि हा आठवडा चॅलेंज असा परत आहे शिव ठाकरे नावाचं चॅलेंज माझ्या आयुष्यात आणलं खरंच मराठीने. त्याबद्दल खरंच हे मी थँक्यू म्हणतो खरंच मराठीला आणि शिवला की खूप मजा आली. म्हणजे तुम्ही आता बघा आशिषने लेकी मुले सुने लागे तर मारला नाही ना डायलॉग. अक्षय तू टेन्शन नको घेऊ शिव करणार पुढे पण व्यवस्थित करेल तू अँकरी एपिसोड मध्ये पुढे पण व्यवस्थित करेल. टेन्शन नको घेऊ जरा सगळे बदलतात जशी सत्ता जाते ना तसे सगळे बदलतात. कळतंय मला खुर्चीचं महत्व. म्हणजे सर मी हे तुमच्याने बोलतो दे हे अक्षयचं सोडून दे आपण आपल्या तिघांची युती ठेवली पाहिजे कोणी काही बोलू तिघांच्या युतीचं महाराष्ट्रात महत्व आहे. आता इथे पुन्हा एकदा बहारदार परफॉर्मन्सचं पान रंगणार आहे कारण संजना सिरियाच्या गाजलेली कळी तर कपुरी पान नाही बरंच घेत. तर मंडळी आता इथे पुन्हा एकदा बहारदार परफॉर्मन्सचं पान रंगणार आहे कारण संजना सिरियाच्या गाजलेली कळी तर कपुरी पान ही लावणी परफॉर्मन्स करून तिला चॅलेंज द्यायला येते. पुढची चॅलेंजर यज्ञा सावंत. आणि अशा प्रकारे आमची जुगलबंदी झाली आणि खूप मजा आली.
आणि आमचा हा डान्स बघा पहिल्या एपिसोडचा एंड असेल हा, म्हणजे पाहिला तुम्ही ऑलरेडी, तर अशा प्रकारे हा एंड. आणि आम्ही यातसुद्धा एकमेकांना टाईमपास म्हणजे मजा मस्ती करून 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 स्वतःला आणि तुम्हाला सुद्धा एंटरटेन केलं. अशा प्रकारे दुसऱ्या एपिसोडची ही ओपनिंग. अभी हम जान मुझे हिंदी में बात कर रहे हैं, हम बात कर रहे थे यूट्यूब ब्लॉग्स के बारे में. तो शिव भी चालू कर रहे हैं अपने यूट्यूब ब्लॉग, मैंने भी चालू किया है. तो दोनों के चैनल पे जाइए, लाइक के चैनल पे सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो. मेहनत करता है, पैसा मिलना चाहिए. तुम करोगे तो दूसरे का भला होगा. हमारे पैसे की गरज है. लव यू यार, सब्सक्राइब करो भाई. भाई छोटा भाई, भाई अरे यार तुझे छोटा एंकर है यार. हॅलो. ओ दादा, किमान माईक तरी चालू करा. ओ भाई, ऐक नाही ते मागे बघत होतो, ते सोडत नव्हते ना मला. ऐक ना, तू दुखलं असेल ना ते तेरा सोडत होता. मला लय मारलं त्याने, तिथे दुखलं असते जाऊ दे. मी काय म्हणतो, हा शेवटचा आठवडा आहे माझा, तर इमानदारीच मला ऍक्टिंग करू दे. कळलं, इमानदारी ठरलो का? काल तिथे पत्र होत ना, तू झाला भाई करू दे मला. ऐक ना, जो साधा ना ऑलरेडी सुरू केला भाई. ऑडियन्स हाय, ए असं सगळेच करतात. पण माझ्या सगळ्यात 25 माहिती टाकले का तुझ्यात लहानपणापासून? सवाल जवाब चॅलेंज पाहिजे. चॅलेंज व्हायच्या आजच्या हल्केमेमध्ये नाही करतो. चॅलेंज म्हटलं की आपण ना भाऊ, चल सवाल करतोय. काय वाजवा आता, अरे वाजवा त्याला. एक मिनिट थांबा, प्लीज ताड्या. चल सवाल जवाब. यस, मला सांग बदलांच्या राजाला सांग. बदल पण बदल बदल त्यांचा राजाला काय म्हणतात? पदक की नाही रे, पदक राज नाही रे. हरला म्हणून बोल ना, हरला म्हणून बोल. हरलो ऐक, मेंढक काय म्हणता? मेंढक. कारण तुम्ही नसतो ना, इंग्लिश मध्ये तर डक म्हणतात मेंढक. तारीख नको करू लागला. आता माझा माझा प्रश्न सांगता. पिंटू आहे, पिंटू. पिंटूला ना दोन भाऊ आहेत, दोन भाऊ. तर पिंटूच्या दोन भावांची नाव काय? कोण पिंटू? ना त्याला दोन भाऊ होतो आमच्या गल्लीत. लिंक घेतला कमालीची संधी मला मिळाली.
पुण्यवतींच्या सोफ्यावर बसून डान्स बघतोय शिव ठाकरेचा. आणि कुठे ना कुठेतरी मनात असं वाटतं की इथे बसून सगळे डान्स बघावे, पण काय करणार, अँकरिंगची भूक जास्त आहे, त्यामुळे तिकडे जावं लागतं. आणि ती भूक भागवण्यासाठी कलर्स मराठी मला पैसे सुद्धा देते ते, त्यामुळे वाक्य बोलावे लागतात. तर अशा प्रकारे माझं पॅकअप झालेलं आहे आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि असंच मला प्रेम देत राहा, ये प्रेम देत राहा, प्रेम करत राहा माझ्यावर. आय लव्ह यू, मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि उरलेले सगळे ब्लॉग्स पुन्हा एकदा बघा.